हॅन्सेल आणि ग्रेटल एका घनदाट जंगलाच्या बाहेर एक गरीब लाकूड तुड्या राहत होता त्याला दोन मुले होती मुलगा हॅन्सेल आणि त्यांना दोन मुलांना मुलांना सांभाळणे कठीण जात होते म्हणून त्यांच्या विचार केला की या जंगलात सोडून द्यावं त्या रात्री उद्या सकाळी आपण दोन्ही मुलांना जंगलात सोडून देऊया म्हणजे आपल्याला थोडं तरी खायला मिळेल मी असं नाही करू शकत असं नाही केलं तर आपण सगळेच मरून जाऊ मुलांनी आई वडिलांचे बोलणे ऐकले एक युक्ती केली जाऊन त्याने काही पांढरे दगड आणले दुसऱ्या दिवशी सकाळी लाकूड तोड्या त्यांना घेऊन खिशातून दगड काढले आणि रस्त्यात टाकत गेला मुलांना तुम्ही इथेच थांबा मी आलोच थोड्या वेळात हॅन्सल आणि ग्रेटेला गाड झोप लागली डोळे उघडले तर खूप रात्र झाली होती चंद्र उगवला होता हॅन्सेलने आपल्या लहान बहिणीबरोबर फेकलेल्या पांढऱ्या दगडांच्या सहाय्याने रस्ता शोधायला सुरुवात केली चंद्रप्रकाशात चमकणारे ते दगड त्यांना रस्ता दाखवत होते रात्रभर चालून ते घरी आले वडिलांना खूप आनंद झाला पण आईला मात्र राग आला काही दिवसांनंतर या वेळेस त्यांना जंगलात खूप आत घेऊन जा त्यांना परत येण्याचा रस्ता सापडता का मनाय आधीप्रमाणे हॅन्सलला दगड गोळा करायचे होते पण यावेळी साईनाई दरवाजा घट्ट बंद केल्यामुळे त्याला बाहेर जाता आले नाही दुसऱ्या दिवशी ते जंगलात जायला निघाले हॅन्सलने पावाचे तुकडे रस्त्यात फेकायला सुरुवात केली यावेळी ते जंगलात खूपच आत आले होते तुम्ही इथेच थांबा मी संध्याकाळी तुम्हाला न्यायला येईन दुपारी दोघेही गाड झोपले संध्याकाळ झाली पण त्यांना कोणीही न्यायला आले नाही बिच्चारी मुलं झोप उडाली तर मध्यरात्र झाली होती तू चिंता करू नकोस आपण रस्ता शोधूया पण पावाचे तुकडे काही जंगलातल्या पक्ष्यांनी ते पाव खाऊन टाकले होते आता थकली होती त्यांना भूकही लागली होती जंगलात इथे तिथे फिरताना त्यांना अचानक जेवणाचा खमंग वास आला त्या वासाच्या आधारे ते एका छोट्याशा घराजवळ आले ते घर केक बनलेले होते आणि दार खिडक्या चॉकलेटच्या होत्या ते पाहून मुलांना खूप आनंद झाला त्यांनी केक खायला सुरुवात केली अचानक दरवाजा उघडला आणि एक म्हातारी बाहेर आली अरे मुलांना इथे काय करताय आत या ती त्यांना घरात घेऊन गेली पोटभर जेवल्यावर मुले झोपी गेली त्यांना कल्पनाच नव्हती की ती म्हातारी एक दुष्ट चेटकीन होती आणि ती मुलांना पकडून गुलाम बनवायची केकचे घर तिने मुलांना आकर्षित करायलाच बांधले होते मुलांना आपल्या जाळ्यात पकडून ती मारून टाकत असे दुसऱ्या दिवशी ग्रेतेलला जाग आली तर ती एकटीच होती चल उटाळशे तुझ्या भावासाठी जेवण बनव त्याला चांगले लठ्ठा बनवायचे आहे अधष्टपुष्ट झाला की मी त्याला खाणार आहे <laughs> कुठे आहे माझा <मलसा> भाऊ <laughs> मी त्याला आता घरात कैद केले माझ्या भावाला वाचवायला मी काहीही करेन ती हॅन्सेलला कुंडलेलं जवळ आली हॅन्सेल हे हाड घे जेव्हा ती चेटकीण तुला बोट दाखवायला सांगेल तेव्हा हे हाड तिला दाखव रोज सकाळी चेटकीन त्या खोलीत जाऊन त्याची बोटे दाखवायला सांगायची पण हुशार हॅन्सेल तिला नेहमी ते बारीक हाड दाखवायचा चेटकिणीची नजर अधू होती त्यामुळे तिला समजायचेच नाही की ती बोट आहे की हाड दिवस जात होते तशीच ती चेटकिण उताळीळ होत होती एके दिवशी आता मात्र मी त्याला काढणारच मी चूल पेटवली आहे जा जाऊन बघ नीट पेटते आहे की नाही ते जा लवकर क्षमा करा मला कसे करायचे ते माहित नाही तुम्ही मला दाखवा ना मूर्खा पोरी दरवाजा बघ जरा चल मी तुला शिकवते कसे करायचे ते म्हातारी रांगत आत गेली आणि तिने चुलीत डोके घातले त्याबरोबर गेटलने तिला झोरात धक्का दिला आणि चुलीचा दरवाजा बंद केला ती चेटकीन आत जळून मरून गेली हॅन्सेल आपण वाचलो ते दुष्ट चेटकीन नेली दोघे त्या चेटकीणीच्या खोलीत गेले तिथे खूप पेट्या भरून दागिने आणि रत्न ठेवली होती दोघांनी ते सगळे गोळा केले आणि ते जंगलातून निघाले यावेळेस मात्र त्यांना रस्ता ओळखीचा वाटला लवकरच त्यांना त्यांचे घरही दिसले त्या दोघांना खूप आनंद झाला धावत घरी जाऊन त्यांनी आपल्या वडिलांना मिठी मारली माझ्या बाळांनो मला तुमची खूप आठवण येत होती आम्हालाही तुमची खूप आठवण येत होती मुलांनी सगळे दागिने आणि रत्न त्या लाकूड तोड्याला दिले ते पाहून त्याला आनंद झाला आणि सगळे आनंदात राहू लागले